बाईवेस इथल्या श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीनं अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वात प्रथम आणि अखंडितरित्या अक्षय तृतीयेचं औचित्य साधून दरवर्षी आंबा महोत्सव साजरा करण्याची परंपरा उत्तर कसबा इथल्या श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळानं जपली आहे. मंडळानं यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम राखली आहे. गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची सकाळी नित्यपूजा करण्यात आली. त्यानंतर भक्तगणांना आंबा महोत्सव पाहण्यासाठी खुला करण्यात आला. श्रींच्या समोर सुमारे 111 डझन हापूस आंब्यांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती, जी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन ही देखणी सजावट केली. यामुळे श्रींचं रूप अधिकच सुंदर दिसत होतं. दरम्यान आंबा महोत्सवासंदर्भात बाळासाहेब भोगडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. 2 दिवस हा आंबा महोत्सव चालणार आहे. त्यानंतर भक्तगणांना प्रसाद म्हणून हे आंबे वाटण्यात येतील. यंदाचं महोत्सवाचं 5वं वर्ष असून याचा भक्तगणांनी लाभ घ्यावा असं आवाहनही बाळासाहेब भोगडे यांनी केलं. उत्तर कसबा हा सोलापुरातील सर्वात जुना भाग आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने शेतकरी लोकांची वसाहत जास्त आहे. शेतकरी लोक जास्त राहतात, त्यामुळे आमचे सण उत्सव जे आहेत ते शेतीशी निगडीत आहेत. गणपती उत्सव पण आम्ही गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो. त्यामध्ये आम्ही अनेक उपक्रम साजरा करत असतो. आंब्याच्या सीझनमध्ये आम्ही आंबा महोत्सव गणपतीला ठेवून साजरा करत असतो. या महोत्सवासाठी अनेक देणगीदार हापूस आंब्याच्या पेट्या देतात देणगी म्हणून, आणि त्याची आम्ही इथं आरास करतो, सजावट करतो. आणि आज आणि उद्या 2 दिवस हे सजावट असे ठेवून दुसऱ्या दिवशी आम्ही या आंब्याचा भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करतो. याशिवाय गणपतीला 56 भोगाचा नैवेद्य दरवर्षीमध्ये दाखवत असतो. कसबा गणपतीच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि धार्मिक आरोग्यविषयक असे आम्ही उपक्रम साजरा करत असतो. त्याचाच हा भाग आहे. दरम्यान या आंबा महोत्सवाकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. यानिमित्त श्रींचं दर्शन घेण्यासाठी आणि आंबा महोत्सव पाहण्यासाठी भक्तगण आवर्जून येतात. गुरुवारी यानिमित्तानं भक्तगणांनी दिवसभर उपस्थिती लावली होती. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, मल्लीनाथ दर्गोपाटील, शिवानंद बुगडे, अशोक बोरामणी, प्रशांत धुम्मा, विकास धुम्मा, अनिल मसरे, चिदानंद मुस्तारे, संदीप जोशी, केदार मेंगाणे, अनंत जोशी, गिरीराज भोगडे, शिवराज झुंजे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.